सर्वांनी फील्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा, मुख्यमंत्री शिंदेंचे संबंधित विभागांना आदेश. अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा, बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क राहा, अजित पवारांचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाला आदेश. खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये 55,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, सिंहगड रोड, निंबजनगर, डेक्कन परिसरातील घरांना पाण्याचा वेढा, बचाव कार्य सुरू. खडकवासला धरणामधून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधी स्थलांतर का केलं नाही, पुण्यातील पूरस्थितीवरून सुप्रिया सुळेंचा सवाल. पावसामुळे रायगडसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी, पुण्यातील पुलाची वाडी परिसरामध्ये शॉक लागून तिघांचा मृत्यू, ओंकारेश्वर मंदिरही पाण्याखाली. मुंबईसह उपनगरामध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचलं, ठाण्यातील शाळांना सुट्टी, तर पाणी साचल्यानं अंधेरी सबवेची वाहतूक बंद. कर्जत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं, चाकरमान्यांचे मोठे हाल. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं देखील धोक्याची पातळी गाठली, अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद, राधानगरी धरणामधून 2,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. रायगडमधील कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, रोहा शहरामध्ये कुंडलिका नदीचं पाणी शिरलं, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आदेश. अनिल देशमुखांनी सांगितलं ते खरं, मोदी फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू झालंय, स्वतःची नाही मात्र राज्याची तरी प्रतिष्ठा राखा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका.